त्यानंतर श्रीकांत राऊत हे आपले शेवटचे यशवंत मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आता इकडे शेवटचं असल्या कारणाने आता बरेच खुर्च्या पण खाली दिसत आहेत, त्याच्यामुळे दोनच मिनटं घेईल आहे मी फक्त. आता जे काही सांगायचं झालं आहे ते सर्वांनी सांगून चुकलेच आहेत. आता जे नंबर वन आले आहेत महाराष्ट्रातनी, त्यांनी सांगितलं सगळं. माझ्या मित्र ऋषिकेश कोडगी, त्याने जर सांगितलं आहे की पेशन्स, पर्सिवरन्स, हसल, लॉयल्टी, रिस्पेक्ट ह्या सगळ्या गोष्टी असायलाच पाहिजेल, तर ते तर आहेच आहे. आणि माझं फक्त एवढंच सांगणं आहे की अभ्यास करा, आणि तुमच्या समोर जे एम असतं यू पी एस सीचं त्याच्यामागे काहीतरी एक ड्रायव्हिंग फोर्स असू द्या. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की हॅज टू बी अ एक्स फॅक्ट, काहीतरी एक मोटिवेशनल फोर्स असू द्या. ते रोज तुम्हाला सांगू द्या की दिस इज द एनर्जी, दिस इज द थिंग दॅट ड्राईव्ज मी. तर ती कुठली पण एनर्जी असू शकते तुमच्यामध्ये, इट कॅन बी अँगर, इट कॅन बी रिव्हेंज, व्हॉट एवर, पण ती असू द्या. आणि फेस दिस एक्झाम विथ कोल्ड हार्ट, लीव असाइड ऑल द इमोशनल कंटेंट, जस्ट फेस इट. इट्स जस्ट लाईक अ कोल्ड ब्लडेड मर्डर, जसं आपण क्राईम फिक्शनल नॉवेलमध्ये वाचतो आहे, इट्स जस्ट लाईक दॅट. आणि बिलीव मी, यू कॅन डू इट एव्हरीबडी. तर मला आता लागलेत चार अटेम्प, कारण माझा ऑप्शनल तर चॉईस चुकीचा होता आधीचा. आधी मी माझं जॉग्रफी होतं, त्याच्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन होतं, अँड ॲट लास्ट आय फाउंड दॅट अँथ्रोपॉलॉजी इज द वन विच विल फेच मी द मार्क्स विच वूड सी मी थ्रू. आणि मग रिझल्ट आता तुमच्या समोर आहे. पहिल्यांदा अँथ्रोपॉलॉजी घेतला आणि मग मी पास झालो. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो आहे की असा कोणीतरी तुमचा मित्र किंवा मैत्रीण अशी पहा की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या विचारांची वेवलेंथ जुळेल असं तुम्ही बघा. किंवा जेव्हा वेवलेंथ तुमची जुळेल तेव्हा ॲम्प्लिट्यूड रेझोनन्समध्ये जाईल. आय फाउंड माय फ्रेंड अँड अ फॉर्मेडेबल फ्रेंड ऋषिकेश कोडगी, रँक 555, अँड ऑल्सो माय फ्रेंड सिटिंग हिअर अनिकेत कायंदे. दीज पीपल हॅव स्टूड विथ मी थ्रू माय अप्स अँड डाऊन्स अँड नेवर लेफ्ट मी, बिकॉज लाईक नाव हॅव गॉट सक्सेस, बट देन सक्सेस हॅज मेनी फादर्स, फेल्युअर इज ऑर्फन असं म्हणतात. त्याच्यामुळे त्याचा मला फार अनुभव आलेला आहे. आणि कोणीतरी इकडे आता मोहम्मद अलीचं एक्झाम्पल दिलं, तर मी त्यालाच धरून सांगतोय की मोहम्मद अली नेहमी म्हणायचा की आय हेटेड एव्हरी सेकंड ऑफ ट्रेनिंग, बट आय सेड डोंट क्विट, सफर नाव अँड लिव्ह द रेस्ट ऑफ युअर लाईफ ॲज अ चॅम्पियन. तर तेच तुम्ही करा. आय मीन आय हॅव टू से दॅट ठीक आहे, तुम्हाला वाटेल की हा अटेम्प्ट झाला नाही, नेक्स्ट अटेम्प्ट झाला नाही, बट डोंट क्विट. यू सफर नाव, बट यू टेल युअर सेल्फ दॅट यू विल बी लिव्हिंग द रेस्ट ऑफ युअर लाईफ ॲज अ चॅम्पियन. असं जर तुमच्या मागे एखादी मोटिवेशनल फोर्स असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आता माझा छंद आहे, आय एम अ वरॅशियस रीडर, आय रीड क्राईम फिक्शनल बुक्स, ऑल्सो वॉच मूवीज, सेम गोज विथ माय फ्रेंड ऋषिकेश कोडगी ऑल्सो. अँड त्यातली माझी एक फेवरेट मूवी फ्रँचाईज म्हणजे रॉकी सिरीज आहे, इट्स बेस्ड ऑन बॉक्सिंग. त्याच्यात रॉकी 6 हा डायलॉग आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे की रॉकी त्याच्या मुलाला म्हणतो आहे, ज्याच्या मुलाला न्यूनगंड आलेला आहे, तो असं म्हणतो आहे की दिस वर्ल्ड एंड ऑल सनशाईन अँड रेनबोज, इट्स अ व्हेरी मीन अँड नॅस्टी प्लेस, इट विल बीट यू टू युअर नीज अँड कीप यू देअर परमनंटली इफ यू लेट इट. नो नथिंग इज गॉन अ हिट ॲज हार्ड ॲज लाईफ, बट इट एंट अबाउट हाऊ हार्ड यू हिट, इट्स ऑल अबाउट हाऊ हार्ड यू कॅन गेट हिट अँड कीप मुव्हिंग फॉरवर्ड, हाऊ मच यू कॅन टेक अँड कीप मुव्हिंग फॉरवर्ड, अँड दॅट्स हाऊ विनिंग इज डन. तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमचे प्रयत्न जारी ठेवा. आणि शेवटी माझा मित्र ऋषिकेश कोडगी, अनिकेत कायंदे, माझे आई वडील आणि इकडे जे मान्यवर आहेत त्यांचं मी धन्यवाद करतो आणि संपवतो. ओके, थँक्स अ लॉट.